नमस्कार, कारवार प्रेस कोकणी चॅनलाचे तुमगेले स्वागत। आता पळया मुख्य खबर। जानेवारी 1 तारखेच्या एसएसएलसी आणि पीयूसी वर्ग चालू, मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा। राजा भीतर कारवार नगरपालिका मॉडेलकडचे ध्येय, शासकीय रूपाली नाईक। अतिक्रमण अरण्य हक्क सक्रमकडची मागणी। कारवार बैतकोल श्री भूदेवीलो वार्षिक जात्रा फाल्या। सदाशिवगडार स्मृति संगीत संमेलन यशस्वी। उत्तर कन्नड जिल्ह्याचे ग्राम पंचायत उमेदवारांचे नशीब, मतपेटीत बंदिस्त। आता सविस्तर खबर। शिरसी अरण्य अतिक्रमण सक्रम कर सटीर अरण्य हक्क संघर्ष करची समिती 30 वर्षा फाटल्यान लढत असा। जिल्ह्याच्या अतिक्रमण समस्येचेर न्याय मिळण्यासाठी कायदेशीरपणा लढत असात। अरण्यवासियांक रेशन सामग्री, आरोग्य चिकित्सा, संकटा वेळार आहार किट असे जिल्हाधिकारी मार्फत पुरवणी केली असा। सर्वोच्च न्यायालयान दिल्ली आणि उच्च न्यायालय बेंगळूर अरण्य हक्क सक्रम करच्या मागणीक ज्येष्ठ सामाजिक चिंतक कागोड तिम्मप्पा आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच एन नागमोहनदास हेमगेले मार्गदर्शन मोलाचे आशिले। सतत 30 वर्षाच्या अतिक्रमण अरण्य विरुद्ध संघर्ष समिती हेज पुढे अशीच न्याय मिळेपर्यंत लढत रावतली असे संघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी सांगले। कारवार बैतकोल श्री भूदेवीली वार्षिक जत्रा फाल्या। कारवार बैतकोल ग्रामाची श्री भूदेवी देवस्थानाचो वार्षिक जत्रोत्सव फाल्या 29 डिसेंबर आणि 30 डिसेंबराक जातलो। बैतकोल ग्रामात प्रसिद्ध श्री देवीचो वार्षिक उत्सव भक्तिभावान साजर करतले। या देवीला जात्रेक पैसपैसल गावांच्या भक्त दर्शना येतात। हो एक उत्सव कारवारात प्रसिद्ध उत्सव म्हणून मानतात। या उत्सवात 29 तारखेक मनोरंजना कार्यक्रमात उत्तर कन्नड हुली हे कन्नड नाटक सादर करतले असे देवस्थान कमिटीन कळेला। उत्तर कन्नड जिल्ह्याचे ग्राम पंचायत उमेदवाराले नशीब, मतपेटीत बंदिस्त। उत्तर कन्नड जिल्ह्याचे 227 ग्रामपंचायतीचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान काल आयतवाराक शांतियुतपणान झाले। निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवाराले भविष्य, मतपेटे सुरक्षित बंदी झाला। कोण जिंकतलो आणि कोण हारतलो हे हिशोब घालू लागला। कोणाला नशीब आजमावता ते 30 तारखेक स्पष्ट चित्र दिसतले। तरी पण उभेशीरकडेन बशीरकडेन ध्यान, जीवाक ना समाधान अशी उमेदवाराले परिस्थिती झाला। सदाशिवगडार स्मृती संगीत संमेलन यशस्वी। सदाशिवगड कारवार सदाशिवगडार पंडित बाबुराव बानावळी आणि पंडित विश्वनाथ गडकर संगीत स्मृती संमेलन शनिवारा 26 डिसेंबराक श्री महामाया देवस्थानाच्या सभागृहात श्री सुजित कुमार सतपती हेमगिर हातात उद्घाटन झाले। हो कार्यक्रम 3 सत्रात झालो। संगीत प्रतिष्ठानतर्फे श्री प्रेमानंद गडकर आणि श्री रमेश गजिनकर हेमगिरो सत्कार झालो। कार्यक्रमात सुमन देवाडी, नारायण सैल, सिराज गडकर, साईकुमार नाईक, राजेश सैल, प्रथमेश गडकर तसेच विराज गडकर हेमगे तबला वादन झाले। कुमटाचे रेशमा भट आणि रम्या भट हेमगेलो गायनाचो कार्यक्रम झालो। निसार अहमद हेमगे तबला वादन आणि त्याका साथ दिली चंद्रकांत गडकर हेमी, दत्ताराम माळशी हेमी संवादिनी साथ दिली। निवेदकाची बाजू सांभाळले ओमकार कुलकर्णी। सगळे रसिक प्रेक्षकान मंत्रमुग्ध जाऊन या कार्यक्रमाचा स्वाद घेलो। आयोजकान हो स्मृती संगीत संमेलन यशस्वी केलो असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रसाद मडकईकर आणि चंद्रकांत गडकर हेमी कळेले। जानेवारी 1 तारखेच्या एसएसएलसी आणि पीयूसी वर्ग सुरू। जानेवारी 1 तारखेच्या एसएसएलसी आणि पीयूसी वर्ग सुरुवात जातली म्हण मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हेमी स्पष्ट केला। पालक जे गोंधळात आशिले त्यांका आता स्पष्ट उत्तर मिळिल असा। बी एस येडियुरप्पा हेमी सांगले की जे आम्ही निर्धार केलात तुती भितर आता बदलावन जावची ना आणि तुम्ही बाकी कसल्या अफवाचेर विश्वास करनाका म्हण ते मी पालकांक सांगले असा। राज्या भितर कारवार नगरपालिका एक मॉडेल नगरपालिका करून दाखवू जाय। कारवार अंकोला शासकी रुपाली नाईक। कारवार नगरसभेच्या निवडून येईल सदस्याले प्रमाणवचन आणि पहिली सामान्य सभेत कारवार अंकोला विधानसभा क्षेत्राची शासकी रुपाली नाईक हेमी उपस्थित आशिले। शहराच्या विकासासाठी
संबंध आशिले कारवार शहर एपीएमसी जागर लहान लहान बाजार निर्माण गाड़ी पार्किंग व्यवस्था एक मार्ग संचार स्टेडियम विकास पिवचे उदकाचे समस्याचे निवारण गुड्डली रामनगर आणि सीतानगरात पिवचाक उदक पावयचे आणि पथदिवे आणि पायाभूत सुविधा असे कारवार शहराची विकासाची योजना असा असे शासकीय रुपाली नाईक यांनी सांगले। कोडीबाग आणि नदी भागात जेटी बांधण्यासाठी अनुदान हाडूक सरकारातल्या प्रयत्न करतले। राज्याच्या 7 नगरपालिकांची मॉडेल नगरपालिका करची निर्णय घेतला। तुतू भीतर कारवार नगरपालिकेची निवड झाली असा आणि आमका कारवार नगरपालिका राज्या भीतर एक मॉडेल नगरपालिका करून दाखवू जाय असे कारवार अंकोला शासकीय रुपाली नाईक यांनी सांगले। ह्या वेळार नगरसभा अध्यक्ष श्री नितिन पिकळे उपाध्यक्ष प्रकाश नाईक नगरसभा सदस्य आणि अधिकारी उपस्थित आशिले। पतंजलि योग समिति आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट हेंगेल तर्फे नवीन वर्षाक मद्यपान करनाका योगदान करा या घोषणा बरोबर ऑनलाइन योग शिबिर सुरुवात करतले। येवच्या जानेवारी 1 तारखेच्यान 30 तारीख पर्यंत शिबिर जातले। नवीन वर्षाच्या संदर्भात विदेशी संस्कृती सोड स्वदेशी योग प्राणायाम ध्यान हे सगळे आमगेल्या जीवनात रूढ करून घेऊचे आणि बरे आरोग्य आयुष्य सुखाचे जीवन जगते नवीन वर्षाचे स्वागत करचे म्हण पतंजलि योगपीठाचे कर्नाटक राज्य प्रभारी योगाचार्य भोरलाल आर्य यांनी मार्गदर्शन केला। इतल्यान आयचे कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सप्ताह व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करचाक इसर नका। कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोकणी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।